मागील 75 वर्षामध्ये काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही. भाजपचे नेते आणि उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र टाकलंय. मोदींच्या नेतृत्वामध्ये ग्रामीण भाग समृद्ध बनलाय आणि संपन्न झाल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. तर गडकरींची गरिबी हटली आहे, त्यांनी आपली खोटी संपत्ती जाहीर केली आहे. नितीन गडकरी यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 1947 पासून आतापर्यंत आपण 75 वर्ष पूर्ण करत आलेलो आहोत आणि या 75 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला होता, 20 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या, पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही, गरीब अजून गरीब होत गेला. नितीन गडकरीचं किती प्रॉपर्टी त्यांनी जाहीर केलीच आहे, पण ती खोटी प्रॉपर्टी जाहीर केली आहे. त्यांनी केलं पाहिजे. तुम्ही 2014 लोकांना दाखवली होती ते तुम्ही सांगितलं पाहिजे. जनतेला जे आश्वासन देऊन तुम्ही सत्तेत आला त्याच्यावर काय बोलत नाही. काँग्रेसवर बोलायचं काही तुम्हाला अधिकार नाही.